Viva Hare Rama Rama
गोरसा घेऊनी
धन्यवाद।
जन्मा आलवर इतना उत्तम सारा
उत्तम गति आहे. दोन गोष्टी उत्तम आहे आणि या दोन गोष्टी जर उत्तम राहिले ना देव जरी होतो म्हणलं माणसानं दृढ निश्चय केला. निश्चय धर्माचा शेवटचा पायी तर निश्चय येते विश्वास आणि निश्चय. रात्री विश्वास सांगून गेलो आणि दृढ निश्चय केला माणसानं मला देव मिळवायचा आहे. मिळवायचा आहे म्हणण्याच्या नादात माझा मीच देव झालो म्हणजे महाराज देव माझा माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा आणि देव महामयाशी गेलो माझा मीच देव झालो आणि ही प्रक्रिया माणसाच्या जन्माला साध्यता करता येते. आणि म्हणून नर्तन सापडले मृत्यूला भोलेनी येऊ इथं आल्यावर डाव जिंकोनी मगका हरावे. डाव जिंकलास ना मग आता हरायचं नाही. माणसाचा जन्म मिळाला ना डाव जिंकला आता हरायचं नाही. पण आमची अवस्था सांगा तुम्हाला. आमची अवस्था अशी आहे आम्ही काम पूर्वक मोहमद अहंकार शब्दस्पर्श रूप रसगंध पंचविषयामध्ये ऋतूमध्ये पुरेपूर फिट फसलो. पंच फड्याची नागिन दंश करते रात्रंदिन विषमूतरी आता मी उडतो भवसागरी. ही नागिन आम्हाला रात्रंदिवस दंश करावी आणि म्हणून आम्ही पान लागलेल्या माणसावर ही लागू. गोड ते कटून कटू ते गोड लागले कारण आम्हाला पान लागले. राधाराम खंडजी मोतेवार यांच्यातर्फे अकरा रुपयाची वेळ. नागोराव हैवती निमलवाड 11 रुपये. रुक्माजी नागोराव निमलवाड 11 रुपये. किरोजी गंगाराम गोविंदवाड 11 रुपये. मारोटराव गोविंदवाड LIC एजंट यांच्याकडून आणि महात्मा गांधी जनता मुक्त समितीचे अध्यक्ष यांच्याकडून पुन्हा 1 रुपयाची भेट. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. गोलू गजानन दासरवाड यांच्याकडून 11 रुपयाची भेट. त्या मधल्या बायाला बोललो तुम्ही बाहेरून बसले आले तुम्हाला तुमच्या दारा आणि तुमचं सर झालं का मला अजून काय व काय नव्हतं पदार्थ. याचं नाव माया. हे सुद्रुस आहे ना बघा. आणि ह्या मायेमुळं आम्हाला देव होतो. तुझाच परी दुरावलो ठाई त्रासो निभुजलो मृगाच्याच पाणी म्हणून धावलो हरिनामरी. आमची अवस्था कशी पाहिली त्या आयालाच आम्ही पाणी घालणार. हे मायेचा प्रकार. पाठवलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि म्हणून नर्तन सापडली मृत्यूला भोली. आता डाव हरायचा ना. मग आता डाव हरायचा नसेल परलोका माझी सहाय करता तुझा कोणाची मदत घ्यावं लागेल. आपली अपहरण करा सोड बन संसार बंधन तोडावे की म्हणले मावली. आपली आपण म्हणजे सद्गुरुच करणी घराची आणि नित त्यानं सांगितलेल्या मार्गावर चलायची. परलोका माझी साय करता तुझा गुरुदत्त राजा का विसरावे. गुरुदत्त राजा का विसरावे. तुला क्षणाक्षणाला साय करणारा गुरुदत्त राजा. एकदा तू तिथं समर्पित भाव अर्पण कर. ते झालं ना नक्कीच होते. पण आमची अवस्था कशी आहे बाबा. काय येऊन उभा काय उभा उशाशी येऊन काय डोसक्यावर असा तलवार धरून आहे तर एका क्षणात असा चटकन सोडला की फटकन फटकन येऊन
हनुमान आशय कार्यवनु उभा उचेसी येऊन असली अवस्था असून सुद्धा आमची अवस्था कशी आहे पाय पसरून काही झाले पाय पसरून काही झाले आम्ही पाय पसरून निघले बाळगिरी महाराज म्हणतात पाय पसरून निघले याचा अर्थ आलेल्या जन्माची इती कर्तव्यता शोधल्यापेक्षा प्रपंचात गुंग होणे याचं नाव पाय पसरून झोपणे दिवसा झोपू लागलं की काही जुने माणसं शिवा देतात आता जे आता दिवसा झोपायचं म्हणजे म्हणाला अठरावी शिव दारिद्र्य तुझ्या पदऱ्यात पडते म्हणता जुने माणसं दिवसा झोपणे म्हणजे आमचं आयुष्य बर्बाद करणे होय अल्प आयुषी मानव देह माणसाचा जन्म अल्प आयुष्य आहे 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय त्याच्यात अर्ध झोपीने खालंय अर्ध बालपणात काही दुखण्यामध्ये काही झोपीमध्ये सगळं असं डिवायडेशन केलं तर नेमकं भजनाला किती उरले याचा सारासार करून बाजूला का म्हणता नंतर तुला कळते अनोडे जगमित्र भजनी म्हणजे शिकायची वाडी अतिशय अख्ख्या जिल्ह्यामध्ये परज्ञाने भजनाचा वारसा घेऊन हिंडत असलेली भजनी मंडळ निखळ परज्ञा वाडीमध्ये ज्याचा जन्म झालाय की नाही ते भाग्यवान असत त्या जगमित्राची कृपा आणि त्यालाही पुण्य लागते मेंदेवाड साहेब आणि म्हणून म्हैसाजी गणपतराजी मेंदेवाड यांचं यांच्याकडून 1 रुपयाची भेट आहे का गुणान बसल्या म्हणा की देव दत्त हे पद म्हणा म्हणतो काय पाठवण्या भेटीबद्दल धन्यवाद एक लक्ष्मणराव रामजी दासरवाड माले पाटील यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या त्याची प्रिजर्थ भजी मंडळाच्या वतीनं त्यांचा मनापासून आवडली आहे धन्यवाद खूप मोठा बोलायसारखा विषय आहे मी असा बोलत उभं राहिलो तो संध्याकाळपर्यंत म्हणजे हे विषय पोस्ट ऑफ मिळाला कारण परमात्मा या विषयाला दृष्ट्यापूस नाही 4, 6, 7, 8, 9, 10 आगम निगम सगळ्या शब्द बोलून 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 शेकेच्या 2 दिवस झाले जमलं नाही आपण किस गेले नाही करताना आणि म्हणून गुरुवर्य खुचारपण महाराज म्हणतात तुला बापूजी पाटील तुला गुरु संसारात करून नेणार कोणीच नाही कोणीच नाही मालनबाईचं जाव आहे बकळ मोठा जाव आहे बकळ चांगला आहे सगळंच आहे पण मरतावळी आडवर गेला की कोणी नाही ना बाबा आता हे त्याचं जाव आहे होईल जन्म दिलेला बाप जन्म दिलेली माय कोणीच नाही म्हणून नातरायानं जगातल्या सगळ्या नात्याचा सर्वे केला आणि शेरा मारला साधा अवया परमार्थ सायन होती माता युवाई होई ना जावाई होई ना उगल लोक म्हणाले बरोबरचा युवाई गावा हो बरोबरचा युवाई गावा हो म्हणता काय काहीच नाही यानं शेजाऱ्याचं 1 कर्ज घेतलं तर त्यानं काहीच पाच पन्नास हजार देवा हे याच्या तुमच्या घरच्या युवाई यानं 5 एकर घेतलं की त्यानं 8 पैसे करून देते युवा याच्या पुढे काय करते यानं पप्पा जोडून आणला की त्यानं पप्पा फोडायला तयार काही करणार बापू खूप मोठा विषय आहे संसाराची आपण कोट किड्या संसारातला विषय तुम्हाला लई मोठा सांगणं गरजेचं नाही सगळ्यालाच माहित आहे पण वळणा झालंय कळालंय सगळंच आणि म्हणून शेवटच्या टप्प्यात नात्राय म्हणले साधावया परमार्था सायन होती माता पिता सायन होती युवारी जावारी आपण आपण साय पाहिजे आणि मग शेवटी कोण साय करते हो साय म्हणजे काय अनन्य भक्ती मिश्र भक्ती नाही दृढ भाव आपला तो देव एक करून घ्यावा
याला म्हणतात एकपण. आणि मग अनन्य भाव तिथं आमचा संपला. एक भाव तिथं टिकला की विश्वास निश्चय सत्य आणि विचार हे चारही धर्माचे पाय जुळतात. आणि मग आम्ही धर्माच्या मार्गक्रमणाकडे जाण्याच्या लक्षणाची सुरुवात होते. धर्म कळण इथून शिकाच्या वाडीला जायचं आहे हे आधी ठरवावं लागते तेव्हा पाय वळतात. नाही ते पांडुरंगाच्या फाट्यावर गेले ते तिकडे वळती गाव इकडे राहते आणि इकडे वळती. मग कुठं जायचं ते इथं आधी ठरवावं लागते. आणि म्हणून जरी पूर्व पुण्य उजळे तरी परमार्थ घडे. पूर्व पुण्याने आपल्या ठेवा जर आपल्या आपला असेल तर गुरु दत्तात्रयाची भेट होते. आणि त्यावेळेला काय त्यावेळेलाच माणसाला कळते. काय कळते जगी दैवताचे आम्हाला आमची भक्ती साध्य करू दिलेली नाही.